जीवाला कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो, मग ज्याचे जसे कर्म तसा त्याला जन्म. बघा आपण सर्वात श्रेष्ठ आहात हा किती अनमोल आहे हेच महाराज अभंगातून सांगतात. मला फक्त तेवढंच तुम्हाला पटवून द्यायचं, त्यासाठी एवढा खटाटो. तुम्हा मला कर्मानुसार यावं लागतं. भगवंताने एकदा देऊन बघितला, भगवंताने देऊन बघितला, पण आम्ही इथे येऊन त्याची प्राप्ती नाही केली. भलतच केलं मग जे कराल तशा पद्धतीने आम्हाला जन्म मिळतो. जसं कर्म कराल ना माई बाप तसा आम्हाला जन्म मिळतो. 84 लाख योनी, 84 लक्ष योनीमध्ये हजारो, 84 लक्ष योनी आहेत. म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये जीव जन्म घेतो. मग किडे मकुडे जे काही असतील, काही डोळ्याने दिसतात न दिसतात, काही सूक्ष्म अतिसूक्ष्म सर्व सृष्टीमध्ये 84 लाख योनी आहेत. आपण भागवतामध्ये उद्या ऐकू, हा भागवतामध्ये मी सृष्टीविषयी वर्णन उद्या सांगेल. पण ऐका, महाराज भगवंतांनी एवढं सर्व योनी निर्माण केल्या, परंतु भगवंताला समाधान नाही वाटलं म्हणून भगवंतांनी हा 3.5 हाताचा पुतळा निर्माण केला. तो किती कठीण आहे ऐका. महाराज जसा भगवंत तसा हा निर्माण केला, तोही 3.5 हाताचा. औटात का मानव देह अल्लाने तुझे दिया, लेकिन हमने क्या किया, खाया पिया सुख से सोया, अनाक जमाना खोया. काय केलं महाराज, अरे भगवंतांनी गोड निरशरी दिलं पण आम्ही खाण्यामध्ये घालवलं. काही काही लोक खाण्याचे एवढे 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 आतुर असतात महाराज, एवढे आतुर असतात. किती आतुर सर पुराणो, मी तुम्हाला विचारतो, खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं? आता बोलत चला जरा. हा साहेब पिकावर रोग पडला, जरा फवारणी करतो. खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी? जगण्यासाठी. वा छान उत्तर मिळालं. मला एक बहादर म्हणला, नरसी नामदेव सजारी पहिनी गाव आहे ढाले बाबा, तुम्हाला माहिती आहे ढाले गावामध्ये महाराजांचा मुलगा, तो काय नाव बाबाचं जे असेल ते, त्यांचा मुलगा म्हणला, महाराज तुम्ही फार तब्येतीने कमी आहे, जरा खात पीत जा. म्हणलं किती खाल्लं तरी होत नाही त्याला, मी काय ते म्हणे महाराज काय, इथे हात लावा, इथे बोट लावा, लावलं इथे लावा, लावलं इथे लावा, लावलं इथे लावा, लावलं. म्हणलं याचा अर्थ काय? ते म्हणे महाराज जोपर्यंत ही डेरी खाताना ढेरी एवढी कडक होत नाही तोपर्यंत खावं. अर म्हणलं मरण ना, ते म्हणे खाता खाता मरावं पण माग नाही सरावं. खाता खाता मरावं पण माग नाही. भरत महाराज काही काही लोक खाण्यासाठी खरंच मरतात. किती खातात हो, किती खातात? मी एक मोठ्यांचा दृष्टांत ऐकला ते तुम्हाला सांगतो. एक माणूस एवढा जाड होता, एवढा जाड होता, एवढा जाड होता. किती जाड, किती जाड होता महाराज? त्याचं कमीत कमी 125 किलो वजन असेल, 125 किलो. ते मस्के डॉक्टर आमचे तसा डॉक्टर साहेबांकडे गेला, चालत चालत गेला, त्रास होत होता. डॉक्टर साहेबांना म्हणला, डॉक्टर साहेब काय, पण जरा रानटी होता, गावठी होता. डॉक्टर साहेब काय फार जाड झालो, मग जरा तब्येत कमी होण्यासाठी काहीतरी औषध द्या. डॉक्टर साहेब म्हणले बसा, बसले. डॉक्टर साहेबांनी ते कानामध्ये घातलं बा, डॉक्टर साहेबाचं असतं ते, चेकअप केलं. डॉक्टर साहेबांनी चेक केलं आणि सहज डॉक्टर साहेब चेक करताना त्यांना बोलत होते, साहेब काय तुमचं जीवन किती आहे? महाराज चेकअप करताना ते पटकन बोलून गेलं, काय नाही डॉक्टर साहेब, दररोजच्या फक्त 30 चपात्या खातो. असा रिस्पॉन्स असल्यानंतर बरं वाटतं. काय नाही डॉक्टर साहेब, दररोजच्या 30 चपात्या खातो. डॉक्टर साहेबांनी ते चेकअप करत होते ना, कानाचं काढलं, उठा. महाराज उठून बसवलं. डॉक्टर साहेब म्हणले, काहो शेतकरी बाबा, 20 चपात्या खाता, मग भाजी किती खाता? काय नाही डॉक्टर साहेब, 15 प्लेट भाजी खातो. भात किती खाता? जास्त नाही डॉक्टर साहेब, भात मला आवडतच नाही, फक्त 10 प्लेट खातो. आता ऐका, ऐका. डॉक्टर साहेब म्हणले, बघा शेतकरी दादा एक काम करा, तुम्ही 30 चपात्या खाताना तर दररोज 15च खात जा. ठीक आहे डॉक्टर साहेब, 15 प्लेट भाजी खाताना मग 7.5 प्लेट खात जा. ओके, 10 प्लेट भात खाताना मग 5च प्लेट भात खात जा. ते म्हणे ठीक आहे डॉक्टर साहेब. आणि हे बघा शेतकरी दादा, हे तुमच्यासाठी औषधच समजा, नीट आहे का, हे तुमच्यासाठी औषधच समजा. डॉक्टर साहेब हेच औषध, हो बाबा हेच औषध, या आता, येऊ मी, या आता. दवाखान्याच्या बाहेर पडला,
आणि बाहेर गेल्यानंतर आठवलं डॉक्टर साहेबांनी औषध तर सांगितलं पण कसं घ्यायचं हे विसरलं, म्हणून परत वापस आलं आणि डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलेलं औषध नेमकं घ्यायचं कसं, जेवण झाल्यानंतर घ्यायचं का जेवणाच्या आधी घ्यायचं? वा वा वा, 15 चपात्या जेवण झाल्यानंतर खायच्या का आधी खायच्या? तब्येत कमी होईल होईल का डॉक्टर साहेब? कुठे बसले ते महाराज, तब्येत कमी नाही होणार. लोक काही काही खाण्याचे एवढे एवढे आतुर असतात, एवढे आस्तुर असतात, काही काही खाण्यासाठी मरतात, कधी न मिळाल्यासारखं. ऐका, खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी खायचं. काही काही माणसं एवढी जाड असतात महाराज, एवढे जाड असतात. मला एक व्हॉट्सअपला लेख आला होता, फार गोड जोक आला होता, मस्त ऐकला असेल वाचला असेल तरी पण ऐका. एक माणूस एवढा जाड होता, म्हणजे मी जाड माणसाला बोलत नाही बरं असं समजू नका, नाही एखादा यायचा पहिलवान आधीच मी शेतात भर आहे. एक माणूस एवढा जाड आमच्या गावा शेजारी, चोरी झाली महाराज, चोरी झाल्यानंतर चोरांना चोराने चोरी केली आणि चोर पळायला निघाला, तेवढ्यामध्ये खिडकीत न जाणार याला जाग आली, हे पळतच आला, एका हातात धरला, चोर खाली पडला आणि त्याच्या छातीवर बसला. पोराला आवाज दिला, बाळ्या बाळ्या बाळ्या, उठ. पोरग घाबरत उठलं, काय झालं पप्पा? काय नाही बाळा, चोर आला, जरा जा पोलिसाला बोलू नये, शेजारीच पोलीस स्टेशन. महाराज ते पोरग उठलं पण ते डोळे चुळत होतं, झोपेतून उठलं त्याला चप्पल सापडत नव्हती. पोरग चप्पल शोधत होत, चप्पल चप्पल शोधणार पोरग. बाप म्हणतो, बाळ्या आणखी गेला नाही, काय करतो? ते पोरग म्हणलं, पप्पा काही नाही, माझी चप्पल सापडत नाही, तेवढी चप्पल सापडवतो. खालनं चोर, जे खाली होत ना चोर, ते खालनं चोर म्हणतो, ए बाळ्या आर अलीकडे माझी चप्पल ठेवली तिने, पण पटकन जा नाही तर मरतो आता. का याचा एवढा बोजाचा आहे ना? किती महाराज किती. खाण्यासाठी लोक फक्त आणि फक्त काही लोक खाण्यासाठी जगतात. विठ्ठल 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 विठ्ठल, खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी खायचं. माझे वारकरी जेवढं खातात तेवढं भजन करतात महाराज. एक तान एक काळी ती काळी दोनचा एक सेट जे लावला ना, तुमच्या 10 पोळ्या पचवण्याची ताकद आहे याच्यामध्ये. एक तान मारली महाराज, एक तान ते काही इथं नाही बेंबीच्या देठापासून आहे. अरे एक तान मारली म्हणजे यांनी जेवढं खाल्लं तेवढं जिरून जात. त्यांच्याकडे जरा कीर्तन झाल्यानंतर सांभाळा आमच्या महात्म्यांना, खायला प्यायला देत जा. एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. म्हणून जगण्यासाठी खायचं नाही, खाण्यासाठी जगायचं. माझा वारकरी जेवढा खातो तेवढाच भजन करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे एवढा अनमोल किमतीचा हा नरदेव भगवंताने दिला, पण आम्ही काय केलंय? तुझे जीवन गवा क्या किया रे है, जिसे पाना था उसको तू खो दिया, अमृत छोड़ा पिता है शराब रे. तुकडोजी बाबांचं वाक्य. ओ भगवान के नाम से मुह मोड़ लिया, तूने क्या किया मेरे भाई, तूने तो जीवन अपना बर्बाद कर दिया. भगवान ने तुझे इसलिए बनाया नहीं मेरे प्यारे, भगवान ने तुझे इसलिए नहीं बनाया इस जन्म में तू भगवान को प्राप्त कर सके, इसलिए भगवान ने तुझे नर शरीर दिया. ये कितना दुर्लभ है, किती दुर्मिळ आहे. कधी विचार केला महाराज? कधीतरी विचार करा, कधीतरी विचार करा. हे नर शरीर, एक किडनी जर फेल झाली तर सर किती खर्च लागतो मला नाही कळत. मी अंगठी बाहेर धरत, मला नाही माहिती, हा मला नाही माहिती. ज्यांची झाली असेल त्यांनी बघा किती खर्च लागतो. आमच्या डॉक्टर साहेबांना विचारा, मला सांगा एक किडनी जर फेल झाली, एक नाडी जर फेल झाली तर किती खर्च येतो. इथे भगवंतांनी 72,000 फुकट दिल्या फुकट, म्हणून आम्हाला किंमत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे ज्याला एक डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, तो डोळा डोळ्याची किंमत सांगेल आम्हाला. महाराज ज्याला एक हात नाही त्या बिचाऱ्या खोळ्याला विचारा, तो सांगेल हाताची किंमत काय. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, तो सांगेल आम्हाला पायाची किंमत.
मी आम्हाला देवाला नाव ठेवतो. काय देवा, मला काळं बनवलं. अरे काले हुए तो क्या हुआ लेकिन दिल वाले तो है. विठाला विठाला मोल नाही, पण आम्हाला त्याची किंमत न कळल्यामुळे आम्ही व्यर्थ घालवला व्यर्थ. आता दृष्टांत सांगून वेळ घेत नाही, माझं चिंतन ऐका. आम्ही व्यर्थ घालवला. तुकोबाराई म्हणतात हे वेड्या किती दुर्मिळ आहे माहिती. गोस्वामी तुलसीदासजीना विचारा, तुलसीदासजी म्हणतात दुर्लभ माणूस. तुलसीदासजी म्हणतात बडे भाग माणूस तुन पावा. अरे मोठ्या भाग्याने तुला हा नरदेह मिळाला. माझं भागवत बोलत, दुर्लभ माणूस देहो देहिना क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनात. विठ्ठल विठ्ठल शतवर्षाची गणना. फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे तरी सुद्धा त्यामध्ये आम्ही अर्ध झोपेत घालवतो. उरलेलं डिग्री मिळवण्यामध्ये, त्याही पेक्षा उरलेलं संसार आधी, संसार अधिक्रियामध्ये. लक्षात ठेवा, नरदेह मिळाला, संसार अधिक्रिया होत राहतील, परमार्थ हात करावा लागतो. विठाला विठाला हो. कशा पद्धतीने ऐका ऐका ऐका, दोन शब्दामध्ये फक्त सांगेल. महाराज, एखाद्या बिचाऱ्या शेतकरी बांधवाच्या मुलीचं लग्न ठरलं, पण ऐका त्याला पत्रिका छापायला पैसे नाही, लग्न होणार नाही. लग्न ठरलं, पत्रिका छापायला पैसे नाही, लग्न होईल की नाही. महाराज, पत्रिका जरी नसल्या लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, वराडी मंडळीला नेण्यासाठी गाड्यासाठी पैसे नसतील, नाही वराडी मंडळी नेली, नवरी नवरदेव एकत्रित असली, लग्न होणार ना? लग्न होईल महाराज. अरे लोकांना खाऊ घालण्यासाठी जर पैसे नसतील, लग्न होणार नाही. होईल महाराज. अगदी लग्न मंडपामध्ये गेले, नवरी नाही नवरदेव नाही फक्त वराडी आहे, लग्न होईल की नाही? अगदी बिलकुल. जसे नवरी नवरदेव अनिवार्य आहे, तसं जन्माला आल्यानंतर संसार आदी क्रियाकर्म केल्या नाही केल्या तरी चालेल, परमार्थ हा नवरी नवरदेवासारखा अनिवार्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण महाराज, लोक हे परमार्थ न करता भलतच काहीतरी परत बसले, म्हणून संत आम्हाला वारंवार सावध करतात. पण ऐका, किती दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे. नाथ बाबा तर म्हणतात, भक्ती विन गेला अधोगती अधोगती, भक्ती विन गेला अधोगती अधोगती, भक्ती विन गेला. बहुत सुख नरदेह लाधला, नरदेह लाधला.
नरदेव दिला तो किती दुर्लभ आहे ऐका, एवढा सोपा आहे नाही महाराज, अरे किती दुर्लभ आहे बघा, एखादी गोष्ट कधीच न घडणारी जी सहज घडते ना, तसा तुम्हा आम्हाला हा नरदेह 84 लाख योनी मध्ये फिरून सहज जन्म अंती जोडी लागलीचे हाती मनुष्य चे ऐसा भाव हरी पांडुरंगे भाव जन्म जोडी लागलीचे हाती गौडी लागली शेती वाच बसरा डोळ्यात जोरात म्हणजे आमची झोपही जाईल असं. पण ऐका लोक संसारामध्येच आयुष्य घालवतात, बरं संसार करतात तेही प्रेमाने. तुमचे जेव्हा फोटो बघतो बरं वाटतं, लोकांना विश्वासही नाही हो संसारामध्ये, जरा बरं वाटेल तुम्हाला. जे इंदुरीकरच्या नावाखाली आले त्यांना बरं वाटेल. आता ऐका ऐका, आता हा माल फक्त तुमच्यासाठी हा, दोन मिनटं ऐका. विश्वास्त्री कुठे आहे महाराज बघा, एका बायकोने विचारलं नवऱ्याला, का हो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? पती म्हटला सांगूच शकत नाही. नीट आहे का? इंदुरीकर बाबांचे चाहते लोक. तो म्हटला सांगूच शकत नाही, तरी पण सांगा ना. सांगूच शकत नाही, सांगा ना. नाविलाज झाला. तो म्हटलाय बघ, मी तुझ्यावरती आभाळा एवढं प्रेम करतो, आता काही त्यापुढे बोलायची गरज आहे का? बिचारीला बरं वाटावं, गप्प बसावं. ती म्हणली बापरे एवढं प्रेम करता, एवढं प्रेम करता, एवढं प्रेम करता. तो म्हणला हो करतो. पटकन बोलून गेली, का हो जर मी मेले तर तुम्ही काय कराल? नीट आहे का? स्टँडर्ड आहे. जर मी मेले तर तुम्ही काय कराल? ते म्हणला ए तू जर मेली तर मी पागल होईल, वेडा होईल, येडा होईल, येडा येडा होईल. बायको म्हणली बापरे तुम्ही माझ्यासाठी येडे होसाल येडे? तो म्हणला हा येडा होईल. बर आता तरी गप्प बसावं होते. पुढचं राण हानती पुढचं. ती म्हणली का हो खरंच जर मी आता मेले तर तुम्ही दुसरं लग्न करणार का? तो म्हणला हे येड्याचा काय भरोसा? येड्याचा करणं अनुमान प्रमाण किती प्रेम असेल आता तरी जाणून घ्या. म्हणून प्रेम करतो म्हणलं ना तेवढ्यावर समाधान. हो पुढे काही विचारू नका. विठाला विठाला गजानन सर, या संसारामध्ये विश्वासही नाही. आता हे बघा, हे मला स्पेशल मटेरियल काढावं लागलं, हा माझा स्वभाव नाही. ऐका विश्वास तरी कुठे आहे महाराज? अहो अजिबात विश्वास नाही. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष विश्वास असतो, नंतर अख्खा विश्वास जातो. बघा एकाच्या एका मालकाने एका बिचारीच्या पत्नीने पुसतला गेला आणि पुसतवरनं 3,500 हाताचा 3,500 हजाराचा बूट आणला. 3,500 हजाराचा बूट आणला महाराज. 3,500 हजार घरी आला, जसाही घरी आला, आल्याबरोबर बायकोने विचारलं काय आणलं? तो म्हणला पुसतवरनं बूट आणला. कितीचा आहे? 3,500 हजाराचा. अक्कल आहे? 3,500 हजाराचा आणला आणि एवढा खराब? मला अजिबात कलर आवडला नाही, वापस द्या. नाविला झाला, वापस द्यावा लागला. नीट आहे का? परत 6 महिन्यांनी तो मालक तिथे गेला. कुठे? दुकानदाराकडे. दुकानदाराकडे गेला 6 महिन्यांनी. ऐका व्यवस्थित ऐका. दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला विचारलं, दुकानदार काय 6 महिन्यापूर्वी मी बूट मागितला होता 3,500 हजाराचा, वापस दिला माझ्या बायकोला न आवडल्यामुळे, तो बूट आहे? दुकानदार म्हणला आहे ना साहेब, कुठे जाणार आहे? द्या मग. दुकानदार विचारच करतो 6 महिन्यापूर्वी याच्या बायकोला न बूट आवडलेला याने वापस दिला, आता कशाला मागत असेल? दुकानदाराने दिला त्याला काय, बिचाऱ्याचा बिझनेस आहे, दिला. पण न राहता बिल देत असताना विचारलं, साहेब एक विचारावं असं वाटतं. विचारा ना साहेब. साहेब 6 महिन्यापूर्वी तुमच्या बायकोला हा बूट आवडला नव्हता, या बूटचा कलर आवडला नव्हता, मग आता तुमच्या बायकोची आवड बदलली का हो? ते म्हणलं ए दुकानदार, बायकोची आवड नाही बदलली, मी बायकोच बदलली.
बायकोची आवड नाही, मी बायकोच बदलली, एवढं प्रेम विश्वासच नाही हो. चला आता शेवटचा एक दृष्टांत. विश्वास नाही. एका जणाचं एक जोडपं लग्न झालं, त्यांना 5-6 वर्षाचा मुलगा आहे, त्या बिचारीचा विश्वासच नव्हता नवऱ्यावर. अजिबात नाही. विश्वास ठेवा, विश्वास महत्वाचा आहे. विश्वासच नव्हता म्हणून सदा पतीच्या सोबत राहायची. तिला वाटायचं कुठेतरी जाईल, ढाब्यावर जाईल, लोळ दारू पिऊल वगैरे वगैरे. विश्वास नव्हता. परिणाम काय झाला? 5-6 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष माहेरी गेलीच नाही. एक वेळेस तिचा भाऊ आला आणि भाऊ म्हणला, दिदी एवढे वर्ष झाले तू कधी माहेरी आली नाहीस, या वर्षी तुला गेली. पण बाळ्याला सांगितलं, बाळ्या चालली मी, पण तुझ्या बाबावर लक्ष ठेव. बाळ्या म्हणला, मग काळजीच करू नको, जातो. महाराज बायको गेली, त्याचा पप्पा आला. पप्पाला पप्पा विचारतो, बाळ्या काय आई कुठे रे? ते पोरग म्हणलं, पप्पा मामा आले होते, मामाने आईला माहेरी घेऊन गेले, मामाच्या घरी आई गेली. असं इरे लगेच फोन केला, हे बघा मी आताच बस स्टँडवर आले, फक्त एका दिवसासाठी माहेरी चालले, पण घराच्या बाहेर निघला तर खबरदार. महाराज काही काही लोक बिचारे आज्ञेत राहतात, चांगली गोष्ट आहे, राहायला पाहिजे. बस गेले. ऐ असं जर बायको म्हणली तरी बसत. आता जमलं टिप्पण. ऐका बिचारे आज्ञेत राहतात, चांगलं आहे, आज्ञेत राहायला पाहिजे त्यांच्या. कारण जो त्याच्या आज्ञेत, ती त्या मातेच्या आज्ञेत आहे, त्याचा संसार खरंच फलद्रूप आहे. आणि जर त्यांच्या आज्ञेत असेल तर कुठे जाईल सांगता येत नाही. जाऊ द्या, विश्वासच नाही. फोन गेला, हे बघा एका दिवसासाठी चालले, जर घराच्या बाहेर गेला खबरदार. तो म्हणला, काळजीच करू नकोस, आता 8 दिवस घरच सोडत नाही, तू येईपर्यंत घर सोडत नाही. गेलं माहेरी, पत्नी गेली बाई माहेरी. महाराज बस स्टँडवर गेली, फोन माहेरी पोहोचली. फोन सकाळ दुपार संध्याकाळ, तिला 3 टाइम एकच काम. फोन केला, हॅलो कुठे आहात? घरी आहे. नक्की घरी? नक्की घरी. नक्की घरी? नक्की घरी. विश्वास नाही मला. मग जा किचन मध्ये. गेला किचन मध्ये, वर बघा, बघितलं. ते मिक्सर काढा, काढलं. लावा, लावलं. चालू करा, केलं. घुर्र मिक्सरचा आवाज आला, बलताच खुश झाला. बलतीच खुश झाली, आहे आहे, घरी आहे. महाराज 1, 2, 3, 4, 10 दिवस झाले. 10 दिवस फक्त मिक्सरचाच आवाज ऐकत होती. हिला मिक्सरवर विश्वास होता, पण नवऱ्यावर नव्हता. हा 10 दिवसानंतर जेव्हा परत आली, फोन न करता बेल वाजवली, बाळ्या दारू घड. बाळ्याचं ना, बाळ्याने ऐकला आवाजानं बाळाच आला. बाळ्याने दारू घडल्याबरोबर पत्नी म्हणते, बाळ्या तू दारू घडलं, तुझा पप्पा कुठे रे? बाळ्या म्हणत, मम्मी ज्या दिवशी तू गेली फक्त 1/2 तास घरी थांबलं, जे मिक्सर घेऊन गेलं ते अजून काही परत आलं नाही. खालीच बसली महाराज. मिक्सरवर विश्वास आहे, पण मिक्सर आणणाऱ्यावर विश्वास नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवा. जेवढा अविश्वास तेवढा संसारामध्ये दुरावा निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार आधी भगवंताने दिला, किती दुर्मिळ, कधीच न घडणारी गोष्ट सहज घडावी, तसा तुम्हाला नरदेह मिळाला. पावला हा दे
हो पवला देह कागताळी न्याय पवला देह कागताळी न्याय पवला माझी खंडी देह देहांतर आता माझी खंडी देह पाव पावला हा देह कागटाळी न्याय नगडे उपाय घडवाले आता माझी खंडी देह देहांतरी अभय उदारे देऊन्या मै बाप हा देह कसा मिळाला कधीच एखादी गोष्ट न घडावी ती सहज घडली ना तसा तुम्हा मला हा नरदेह मिळाला. एक चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे गोड कथा आली गोड कथा सांगतो त्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. माझ्याकडे 15 मिनिट आहेत मी 15 मिनिटं अभंगाचं चिंतन करेल आणि मी हिंदू आहे त्यांनीवरती आधी आणि अरे संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांना कळावं बेलोऱ्यामध्ये पंचक्रोशी नाही संपूर्ण भारताला कळावं या युट्यूबच्या माध्यमातून की खरंच माझा बेलोरा गाव किती चांगला आहे. तिकडे वट्यावर बसलेले करा तुम्ही काही देवाचे जावं येत का कीर्तनात बसले करा सर्वांना विनंती आहे विनंती सर्वांनी स्ट्रेट सरळ 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 अगदी सरळ राहू द्या असे बरं का गुरुजी जय हो बरं वाटलं जरा तुम्ही राहू द्या आम्ही गप्पा हाणतो करा जरा मोठ्याने भजन करा. विठोबार खुमाई आणि विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई आणि विठोबार खुमाई हरी हरी खुमाई खुमाई एक ताली जय हो एक ताली एक ताली जय हो. जय जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरी कबरदा हरी विठोल ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई ऐका असं वाटतं सर पटकन मराव आणि कोणातरी एखाद्या माझ्या या बेलोऱ्याकराच्या बेलोराकर मायच्या एखाद्या पोटामध्ये जन्म घ्यावा कुणाचा तरी पुत्र व्हावा. किती गोड भजन केलं किती गोड भजन केलं किती गोड भजन केलं याला म्हणतात वारकरी संप्रदायाची मर्यादा. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने लहान वयाने मोठे ज्ञानानेही मोठे कित्येक लोक इथे बसले असतील तरी सुद्धा एका शब्दावरती स्ट्रेट हात करून अगदी गोड भजन केलं. महाराज ही किमया महाराजाची नाही ही किमया वारकरी संप्रदायाची आहे या गादीची आहे. बस सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि फक्त 15 मिनिटं आहे का तो कोबर आहे म्हणतात बाबा रे कधीच न घडणारी गोष्ट सहज घडावी ना तसा तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला. छोटीशी कथा आहे अगदी थोड्या वेळामध्ये सांगतो आहे का. चंद्रकांता नावाचा एक ग्रंथ आहे ग्रंथ वाचा तुम्हाला कळेल. एका राजाच्या राणीला असाध्य अशा वेदना झाल्या. राणी तडफडते महाराज राणी तडफडत असताना राजाचं राणीवर प्रेम आहे राणीला वेदना होतात पण काळीज मात्र राजाचं प्रेम. राजा देशू विदेशीचे सर्व राजे सर्व डॉक्टर साहेब बोलवतात सर्व चिकित्सा करतात निर्णय लागत नाही राणी जाणार की काय असं होतं. राजाला फार दुःख होतं राजा हताश होऊन बसतो तेवढ्यामध्ये प्रधानजी येतात आणि प्रधानजी म्हणतात राजे सरकार काळजी करू नका आपल्या शेजारी एक असा डॉक्टर आहे तो डॉक्टर राणीचा आजार बरा करू शकेल निदान करू शकेल. राजा म्हणतो अरे आणा लवकर. परिणाम डॉक्टर आणायला मोठ्या सन्मानाने रथ पालखी अंबारी पाठवतात. डॉक्टर साहेबांना वैद्यराजांना आणून आणल्या जातं आणि वैद्यराज फक्त नाडी तपासतात.
पूर्वी नाडी चिकित्सा असायची, आता ती राहिलं नाही. नाडी तपासतात आणि डॉक्टर साहेब म्हणतो, राजा तुझी राणी वाचली, पण राजा मला एक औषध हवं आहे, ते फार कठीण आहे. आणशील राजा म्हणला, संपूर्ण जगात कुठलं जरी औषध असेल तरी ते तुमच्या चरणावरती अर्पण करेल. बोला काय पाहिजे. राजा, ते कुठे जायची गरज नाही, हर ठिकाणी असतं, पण तुला आणावं लागेल. बोला महाराज. बोला डॉक्टर साहेब. काही नाही राजा, मला जिवंत कावळा हवा आहे, आणि तोही 24 तासाच्या आत. कावळा सापडणं एवढं सोपं? राजा, 24 तासामध्ये जर कावळा मिळाला तर तुझी राणी जिवंत होईल, आणि जर कावळा नाही मिळाला तर कदाचित राणी दगावू शकते. राजा फरमान सोडतो. राजा बोले, दल आले तिथे काय कमी आहे. महाराज सर्व सैन्यांना फरमान सोडतो, जो कोणी माझ्या राणीसाठी कावळा जिवंत आणून देईल त्याला 10,000 सुवर्णाच्या मुद्रा मिळेल. 10-15 हजार वर्षाची घटना, चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे का, वाचा. सर्व सैनिक निघतात, 10,000 सुवर्णमुद्रा, 10,000 सुवर्णमुद्रा. अरे जर कावळा मिळाला तर आयुष्यभर आपल्या 10 पिढ्या बसून खातील. सर्व निघाले, महाराज चारही दिशेला सर्व सैनिक निघाले. एक सैनिक पंढरपूरला गेला, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गेला, दत्तघाटावरती आला. एकादशीचा दिवस होता, असा सप्ताह सुरू होता, कीर्तन सुरू होतं. सैनिकाला कीर्तन आवडत नव्हतं, सैनिकाने कानात बोट घातली. तो शिपाई म्हणतो, अरे काय लावलं यांनी, बऱ्याच लोकांना वाटतं काय लावलं यांनी, इथे नाही बेलोऱ्यात, बेलोऱ्यात वाटलं असतं तर एवढा मोठा वैभव एवढं मोठं मला दिसलंच नसतं. कानात बोट घालतो, दत्तघाटावरती बसलाय. महाराज 12 तास संपले, रात्र झाली. 12 तास संपले, रात्र झाली. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्री कावळा मिळेल? अशक्य आहे. तो शिपाई विचार करतो, कावळा तर मिळायला पाहिजे, काय करावं. थकलेला, भागलेला, भूक लागलेली. महाराज उशाला हात ठेवतो आणि तसाच झोपतो. रात्री 11-12 झोपतो आणि त्याला सकाळी सकाळी कानावरती जोरात दिगंबर बाबाचा आवाज येतो, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन बंधु सोय हे पेशोर. बस आवाज कधी येतो, कधी येतो पोराव, कुणाच्या तरी वरातीत. महाराज सकाळी सकाळी आमचे दिगंबर बाबा काकडा गातात तेव्हा आवाज येतो. त्याला जेव्हा काकडा ऐकायला येतो तडफडून उठत. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगन आली से शोभारे, आली से शोभा. कोणीतरी काकडा गात, कोणी टेप मध्ये कॅसेट लावत, काय पूरब से सूर्य उगा खला वो जियाला, जागी हर दिशा दिशाए जागा जग सारा. विठाला विठाला विठाला. आवाज येतो तेवढ्यामध्ये हा सैनिक उठतो. महाराज कोणी धोतर काखेमध्ये येतो, वारकरी जातात, स्नान करतात, वापस येतात. हा सैनिक पाहतो, सैनिकाला कळत नाही काय चाललंय. सैनिक जातो चंद्रभागेमध्ये, फक्त घुटण्यावर पाण्यामध्ये जातो, अगदी संक्षिप्त. महाराज जातो, तोंड धुतो, तोंडावर पाणी मारतो. ते आंघोळ करायला काय वारकरी आहे, आंघोळ नाही करीत, बिना आंघोळीचाच पारसाच निघतो. तेवढ्यामध्ये 6 वाजतात, 6:30 वाजतात आणि एका झाडावरनं झुंडच्या झुंड उडते कावळ्यांची. सैनिक मोठा खुश होतो, खुश झालेला सैनिक त्याच झाडाखाली एक बसलेला. सैनिक वर पाहतो आणि सैनिकाला खालून आवाज येतो, 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागल दादा मुलाने कराला, धर्माची माय बाप जागा धर्माला. बस आवाज येतो, कोण? एक अंध माणूस भिक्षा मागतो पण टाळी वाजवतो. आता फक्त 2 मिनिटं दोघही वाजवा बारीक हळू, मी इथेच थांबणार आहे 2 मिनिटं फक्त. भिकारी एवढंच नाही, भिकारी माणसं आंधळी माणसं एवढं गोड गातात महाराज, एवढं गोड गातात. त्याचा जिवंत पुरावा म्हणजे रवींद्रजी जैन.
त्या माणसाला मी सलाम करतो. रामायण आणि कृष्णा, कृष्णा आणि राम प्रभू त्याने जगाला दाखवले असतील तरी ते फक्त माझे रवींद्र जैन आणि रामानंदजी सागर दोनच मानतात. महाराज अंध माणसं किती गोड गातात बघा, अंध माणूस गातो. एक व दोन पैसा दादा द्या हो धर्माला. मी गातो फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा सर्वांनी, फक्त लक्ष ठेवा गाण्यामध्ये बोलूया. एक व दोन पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लाग दादा मुलाली कराला. एक व दोन पैसा दादा, एक व दोन पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लाग दादा मुलाली कराला. एक व दोन पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागल दादा मुलाले कराला. एक व दोन पैसा अंध माणूस गातो, पण ऐका गात असताना हाताची टाळी चालू आहे. अंध माणूस गातो, मस्तीमध्ये गातो. कावळेवरती ओढलेले आहेत. एक वारकरी येतो, पाहतो आंधळ्याच्या ताट आहे, ताटामध्ये 2-4 रुपये आहेत. आणि एक वारकरी म्हणतो आंधळ्याला भाकरीची गरज आहे. पिशवीतली अर्धी भाकरी काढतो, ताटात ठेवतो, आंधळ्याचं भजन सुरू. एक व दोन पैसा दादा, टाळी पण सुरू. हा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागल दादा मुलाले कराला. एक व दोन पैसा, एक व दोन पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागल दादा मुलाले कराला. एक व दोन पैसा आंधळा गातो, मंत्र मध्य आणि तार तिन्ही सप्तकामध्ये गातो. ऐका पण टाळी सुरू, तेवढ्यामध्ये वरचा कावळा खाली पाहतो आणि कावळा विचार करतो आपल्या जात भाईसोबत दिवसभर फिरण्यापेक्षा ही जर आंधळ्याची अर्धी मिळाली तर आपला दिवस भागतो. महाराज कावळ्याची नजर गरीबाच्या भाकरीवर पडते. आजकालच्या कावळ्यांची नजर गरीबाच्या भाकरीवर पडते. समजणे वाले को इशारा काफी. कावळा विचार करतो हे आंधळ याला काय कळतं, याला काय साईन सुद्धा येत नाही, याची भाकरी खायला आपल्याला काय अडचण आहे. म्हणून आंधळा बिचारा भजन करतो, पण तो वरचा कावळा तय करतो आणि भरारी मारतोच. आंधळ्याचं भजन सुरू आहे, ऐका. एक व दोन पैसा दादा द्या हो धर्माला. आंधळा माणूस भजन करतो, टाळी सुरू, तेवढ्यामध्ये कावळा भरारी मारतो, चोचेमध्ये भाकरी उचलतो आणि जसाही उडणार. काय होत, आंधळा भजन करतो ना, आंधळ्याच्या पटकन टाळीमध्ये येतो आणि जसाही टाळीमध्ये आला तसं आंधळ्याचं भजन थांबत. आंधळा मग तो हेकपड करतो, तेवढ्यामध्ये ते लांब वासलेला सैनिक चोपदारासारखा ओळखतच येत आणि आंधळ्याला म्हणतो, हे आंधळ्या, हे आंधळ्या, हे आंधळ्या. मला सांगा, अंध माणसाला आंधळा म्हणल्यानंतर किती बरं वाटत असेल त्याला. आंधळ्या, आंधळा म्हणतो, काय तुला माहिती तुझ्या हातात काय. आंधळा म्हणला, माझे फुटले, तुझे फुटले. अरे कावळा आहे, आंधळ्या देशील मला, विकत दे किती पैसे, तूच सांग आंधळ्याला काय माहिती किंमत. ते म्हणला, तूच सांग किती देतो. हा झाल्या अगदी संक्षिप्त वेळ झाल्यामुळे असाध्य अशा वेदना झाल्या. हे आंधळ्या, जर तू दिलास तर तुला मी 200 रुपये देतो. आंधळा म्हणलं, हे 200 राजाच्या राणीची किंमत भरपूर मिळते. हुशार असतात महाराज अंध माणसं, फार हुशार असतात. त्याला जर रस्ता क्रॉस करायचा असेल ना, त्याच्या हाताला तुम्ही पकडा, ते तुम्हाला त्याच्या हाताला पकडू देणार नाही. त्याच्या हाताला जर तुम्ही पकडलं, ते सोडतं आपल्या हाताला धरतं. त्याला अंध म्हणतो, ठीक आहे किती. सैनिक म्हणतो, मी जातो, हा कावळा सोडू नकोस. महाराज सैनिक पळत जातो, पळत कावळा शोधायला, पैसे आणायला. सैनिक जातो, इकडे आंधळा विचार करतो, कावळा मिळाला 1000 मिळणार, अर्थात 1000 सुवर्ण मुद्रा. त्याला 15000 मिळणार, याला 1000. तो विचार करतो, 1000 गेल्या तर 14 मिळतील. आंधळा कावळा धरतो, पण ऐका आता
आंधळा कावळा हातामध्ये घट्ट पकडतो, आंधळ्याच्या लक्षात येतं एवढे दिवस भीक मागितली, आता भीक मागण्याची गरज नाही. माझ्या पत्नीने कित्येक वर्ष झाली संक्रांतीला साडी मागितली, साडीसुद्धा घेणं झाली नाही. सगळ्या शेजारच्या बायका बिचाऱ्या टी व्ही पाहतात, माझ्या घरचीला टी व्हीसुद्धा पाहायला मिळाली नाही. म्हणून आता माझ्या पत्नीला 1000 मधून 200 सुवर्ण मुद्राची टी व्ही घेऊन देईल, 2 बोटवर करतं. आणि माझा हलकट जावाई लग्नामध्ये राहिलेले त्याचे 200 रुपये ऐका, माझ्याकडे बघत राहा, त्याचे राहिलेले 200 रुपये अरे आता हे घेऊन पटकन त्याच्या हातामध्ये देईल, परत 2 बोटवर करतं. काय होतं महाराज, हे बोटवर करण्यामध्ये 3-4 बोटामध्ये कावळा राहतो, कावळाची ताकद जास्त होते आणि कावळा भर दिशी उडून जातो. बस जसा कावळा जातो तसाच हा मरदेह तुम्ही आम्ही घालवतो. कावळा मिळणं शक्य डोळस माणसाला मिळत नाही, आंधळ्याच्या हातात सहज मिळाला तसा तुम्हा आम्हाला सहज नरदेह मिळाला. पण आम्ही काय केलं, खाया बिया सुखजे सोया नाक जमाना खोया, आला तसाच गेला. म्हणून म्हणतात फार अनमोल आहे, याला व्यर्थ घालवू नका, व्यर्थ घालवू नका. पावला हा देह कागटाळी न्याय नघडे उपाय घडू आले. मग याच्यामध्ये येऊन काय करा, भगवंताची भगवंताचं भजन करा. आणि जर भगवंत प्रसन्न झाला तर त्याला काय मागा, दुसरं तिसरं काही मागू नका. रे बाबा आता माझी खंडी देह देहांतरे. सर्वात मोठं दुःख जन्माला येण्याचं आणि मरणाचं, आता मी पुढे चिंतन करणार नाही, सरळ सांगून जातो ऐका. काय मागायचं, आता माझी खंडी देह देहांतरे अवय उदारी देवण्या. प्रभू जन्माला येण्याचं आणि मरणाचं जेवढं दुःख आहे ना देवा, त्यामधनं मुक्त करा मला. कदाचित तुकोबारायांना पहिला दृष्टांत कमी वाटला असेल, पुढे एक दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्याच्या पायाला धनाचा हंडा मिळावा तसा तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला. आंधळ्याचे पायी धनाची जरवी अघटित केवी घडू आले. साधक मंडळी म्हणाली महाराज तुमचा देवाकडे वशील आहे गाऊ. तुकाराय म्हणले वशिला नाही, फक्त योगायोग आहे, योगायोग. तुका म्हणे योग घडला बरवा. हे देवा योगायोगाने आम्हाला नरदेह मिळाला ना देवा, आता तुझी कास सोडणार नाही रे, आता तुझी कास न सोडी देवा, आता तुझी कास न सोडी देवा, देवा आता तुझी कास सोडणार नाही. म्हणून ऐका, तुका म्हणे योग घडला बरवा, आता तुझी कास न सोडी देवा. थकले का जर जोरा. खरंच तुम्हाला मानावं लागेल, याला म्हणतात श्रोते. नाही तर प्रत्येक ठिकाणी अर्धे तरी वाजवतात, काय सांगितलं तेच कळत नाही. पण नाही ऐका, मला कल्पना आहे, हे विचारे दिग्गज आहेत, माझ्यापेक्षा सर्व मोठे आहेत, माझे मोठे गुरुबंधू आहेत हे दोन महात्मे, हे तरी माझे समवयी नाही पण हे मोठे आहेत, त्यांना मी जास्त त्रास नाही देऊ शकत. म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे बाबा वसिला नाही, फक्त योगायोग आहे. तुका म्हणे योग घडला बरवा, आता कास तुझी नसुडी देवा, आता माझी खंडी देह देहांतरी अभय उदारी देऊनिया. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली दोघा माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण ज्ञानेश्वर माऊली. खाली बसा राज. इथे काय आमच्या मंडळाने इथे वाक्य लिहिले, मुलीचे रक्षण प्रगतीचे लक्षण, मुलीचे लक्षण प्रगतीचे लक्षण. जाऊ द्या सर आता मुलगी छेडतो 2 मिनिटं, इथे बॅनर लागलं वाचून करा. अरे आज आम्हाला मुलगी नको आहे. सर्वांनी अंतकरणाने अंतकरण स्वच्छ करून आतापर्यंतचं कीर्तन विसरले तर विसरा, या नरदेहामध्ये आले ना जर हे केलं तर तुमचं कीर्तन सफल झालं. ऐका महाराज आम्हाला मुलगी नको आहे. का नको? आम्हाला बहीण हवी आहे, आम्हाला माय हवी आहे, आम्हाला बायको हवी आहे, आम्हाला मावशी हवी आहे, अरे आम्हाला शेजारची काकू हवी आहे, अरे आम्हाला आजी हवी आहे, आम्हाला मैत्रीण हवी आहे. मग मुलगीच का नको आहे? बोला का नको आहे मुलगी? महाराज हे सर्व नाती आम्हाला आवडतात, आम्हाला हे पाहिजे महाराज ते पाहिजे ही सर्व नाती आवडतात, पण मुलगी का नको आहे? अरे जी आमची आजी आहे ती कुणाची तरी मुलगीच होती, जी माय आहे ती कुणाची तरी मुलगीच आहे, जी बहीण आहे ती तरी मुलगीच आहे ना. आम्हालाही सर्व नाती आवडतात, मुलगी नाही आवडत. काय केलं मुलीनं? अरे जेवढं पोरग आमचं इज्जत बापाची घालवत ना तेवढी मुलगी कधीच घालवत नाही. महाराज ज्या बापाला मुलगी आहे तो बाप
बाप भाग्यवान आहे. ऐका, माझी पुतणीच आहे, पण जेव्हा मी तिची तिचं कन्यादान करत होतो ना, मला आजही ते आठवलं तर माझ्या डोळ्यात अश्रू येतील. माझ्या लेकीचं कन्यादान करत असताना, आम्ही तिला पाठवत असताना, मला आमच्या भाऊजीनं थांबू दिलं नाही, मी निघून गेलो. कदाचित जर थांबलो असतो तर मी स्वतःला सावरू शकलो नसतो. मला तिथे कळालं, मी कथा कीर्तनामध्ये मोठा ओरडून सांगतो, अरे मोठा ओरडून सांगतो, मुलीचं प्रेम किती असतं. जब कन्या घर छोडती है तो बाप की भलाई चाहती है. महाराज, जेव्हा मुलगी घर सोडते ना, बापाची भलाई पाहते. मी फक्त ओरडून सांगत होतो, पण ते फिलिंग येत नव्हतं अंतकरणामध्ये, ते येत नव्हतं. आणि ज्या दिवशी मी माझ्या पुतणीला सोडवलं ना, महाराज, मंगलाष्टक गाताना मला नाही गाता आलं. इथे बरेचसे लोक पुरावा आहे त्याचा, नाही गाता आलं. तेव्हा कळालं मुलगी काय चीज आहे, आणि त्याच मुलीला आम्ही मारतो. महाराज, किती निर्दयी बाप असला ना, पण तो जेव्हा मुलगी घर सोडते तो बाप रडल्याशिवाय राहत नाही. आणि जो बाप रडत नाही, मी म्हणेल तो खरा बाप. किती निर्दयी असू द्या, त्या मुलीला आम्ही मारतोय. काय गुन्हा केला त्या मुलीने, बोला ना, काय गुन्हा केला त्या मुलीने. मुलाला जर दूध आणायला सांगितलं ना मुलगा, तिथनं चुरडतो, बाबा पैसे द्या, बैठकीत पाहुणे असले तर. मुलीला सांगितलं ना, मुलगी हळू जाते, आई माझा बाप गरीब आहे ग, आई माझा बाप गरीब आहे, आई, अरे हा समाज, या समाजामध्ये माझ्या बापाची इज्जत कमी होईल आई, म्हणून एक काम कर आई, मी दूध आणते, पण मागच्या दरवाजाने जाते गे, ग्लास घेते, आपल्या पिश त्या ओढणीमध्ये ग्लास लपवते, आणि ते ग्लास घेऊन निघून जाते. महाराज, केव्हा दूध आणते, पाहुण्या समोरून जाते, पण पाहुण्याला कळू देत नाही, नाही कळू देत. तिला मुलगी म्हणतात, आणि त्या मुलीला आम्ही मारतोय. आई बाप, त्या मुलीला मारू नका. त्या मुलीमध्ये माझी जिजाऊ मा साहेब असेल, जिच्या पोटी राजे शिवछत्रपती येतील. त्याच मुलीमध्ये एखादी कल्पना चावला असेल, जी अंतराळावरती जाऊ शकेल. अरे त्याच मुलीमध्ये माझी एखादी जिजाऊ मा साहेब असेल, जिच्या उदरी ज्ञानोबऱ्यांसारखा महान रत्न, महान संत या पोटी जन्माला येऊ शकेल. मुलीला वाचवा, आणि जर मुलीला वाचवत नसाल तर या देशाची प्रगती फार लवकर खुंटणार आहे. लोकाला मुलगी नको आहे, काय गुण आहे, डॉक्टर म्हणतात साहेब मुलगी आहे. अरे सरकारला फार लवकर कळालं, फार लवकर. तेव्हा मुलगी आहे असं कळालं ना, नाक डोळे मुरटत. ज्यावेळेस बापाला सोयाबीन कमी होत, अरे पीक येत नाही, पीक होत नाही, पाऊस पडत नाही, तेव्हा ती मुलगी आपल्या बापाला सांभाळते. तिला माहिती आहे माझ्या बापावरती कर्ज आहे, कदाचित माझा बाप आपल्या शरीराचा घात करेल, म्हणून 24 तास सोबत राहणारी ती मुलगी आहे. आणि इकडे दारू पीत गटारात लोळणारा तो मुलगा आहे. करा जरा याच्यामध्ये कॉम्बिनेशन काय होतं. 24 तास मुलगी बापावरती लक्ष ठेवते. आई जर रागावली तर आईला सांगते, आई नको ग रागाव माझ्या बाबाला, नको राग. ती मुलगी आम्ही मारतोय. ती मुलगी कदाचित पोटामधून आईला सांगत असेल, मा 9 महिने 9 दिवस झाली जग बघण्या घाई. हे मा, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. मा मला घाई झाली ग, मा मला का मारते, मा बाबाला सांग ना, कशासाठी मारते, मा वंशाच्या दिव्याकरिता, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. ए आई, वंशाच्या दिव्या पायी पण ती विझवू नकोस ग, बाबाला सांग आई, सांग आई, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मा सी मला कोण घालणार. आई तुझ्याशिवाय मला कोण जन्माला घालेल ग. बिचाऱ्या बापाला सोयाबीन झालं नाही, बाप फासावर जाईल, म्हणून 24 तास मुलगी सोबत राहते. आणि बाबाला म्हणते, बाबा ओ बाबा, का घाबरता बाबा, तुमच्या पाठीमागे आहे ना बाबा, मी फार गोड पद आहे माझ्या गुरु बहीण कार्तिकीने गायलं,
काय सुरुवात घोर मनाला लावू नका। मी तुम्हा सर्व माझ्या या परिसरातील लोकांना सांगतो, महाराज कितीही संकट येऊ द्या, अरे कितीही संकट येऊ द्या, माझ्या लेकीवाळीचं रक्षण करा, लेकीवाळीला म्हणू नका। लाईव्ह टेलिकास्ट आहे युट्यूबच्या माध्यमातून, ऐकू द्या भारताने। माझं लाईव्ह आवाहन आहे, ज्या बापाला वाटत असेल मला मुलगी जास्त आहे तिचं लग्न मी करू शकत नाही, त्या पुरीचं कन्यादान हा महाराज करतो। फक्त अट एक आहे, तिचं लग्न या माझ्या धर्म मंडपामध्ये व्हावं। मुलगी हो जाय फार बोलता येईल पण वेळ नाही। ती मुलगी म्हणते बाबाला, बाबा माझ्या ऐका शेतकरी बांधवांना, घोर मनाला लावू नका बाबा, पाठ जगासी दाबू नका। माझ्या गुरु बहिणीने गायलं, माझ्या ताईने, माझ्या कार्तिकीने गायलं, घोर मनाला लावू नका, पाठ जगासी दाबू नका, तुमच्या साथीला आम्ही आहो न बाबा, जहर खाऊ नका बाबा, तुमच्या साथीला आम्ही आहो न बाबा, का जहर खाता बाबा, बाबा उपवासी राहू, बाबा उपवासी राहू हो, बाबा तुम्हाला वाटतं ना दिवाळी आली माझ्या लेकराला कपडे नाही, बाबा फाटकी घालतो आम्ही हो, फाटकी घालतो बाबा, तुमच्याकडे पुरणपोळी करायला काही हे तुम्हाला वाटतं ना बाबा गावातील लोक चांगलं चांगलं खातील, पटाके वाजवतील आणि माझ्या लेकराला काहीच नाही। मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत महाराज, मुलगा नाही सांगत, मुलगी म्हणतोय बाबा, बाबा तुम्हाला वाटतं ना बाबा असं होईल, बाबा तुमची लेख सांगते बाबा, फाटके कपडे आम्ही दोघे बहीण भाऊ घालू बाबा, उपवासी राहू हो, शिळे तुकडे खाऊ, आम्हाला हे वस्त्र आधी नको आहे बाबा, आम्हाला पटाके नाही फोडायचे बाबा, आम्हाला आमचा बाप हवा आहे बाबा, आम्हाला आमचा बाप आमचा आधार हवा आहे बाबा, तुम्ही जर गेले तर आमच्या डोक्यावरच छत्र नाही हरवणार बाबा, हे म्हणणारी पोरगी आहे। आणि तू माझ्यासाठी काय केलं रे म्हाताऱ्या, हे म्हणणारा पोरगा आहे। किती दाखवून देऊ तुम्हाला, बापाला पोरगा म्हणतो, काय केलं माझ्यासाठी। म्हणून पोरगी एवढी महत्वाची आहे रे, हे अधिकार आम्हालाही नाही करणार, बोललो तर फार वाढेल, जास्त नाही बोलत, हे सर्व माझ्या ताईंना माहिती आहे। म्हणून स्त्री भ्रूण हत्या वाचवा, मुलगी वाचवा आणि देशाची प्रगती करा। आज मुलगी कशातच कमी नाही, पायलट मुलगी। आणि नाव काय एकदा सांगा त्यांचं, रामराव भाऊ सोडगीर। जसं मुलीला वाचवा तसं माझ्या देशभक्तांचा जरा आदर करा, देशभक्ताचा। महाराज मी बघितलं, माझं मी भारतामध्ये फिरतो, जेव्हा मी जातो ना सर ट्रेनने, एखादा जवान असेल त्याला त्याचं जर सीट बुकिंग नसेल, अरे या सरकारला माझं आव्हान आहे, मी म्हणतो माझं कदाचित कोणाला टोचेल लागेल रुजेल लाईव्ह आहे, पण मी म्हणतो मूर्ख आहे ती लोक, मूर्ख आहे ती लोक। महाराज एका जवानाला आरक्षण सीट नसावं, नाही त्याला आरक्षणाचं नाही त्याला, त्याला सीट बनवावं लागतं, तिकीट घ्यावं लागतं, पैसे द्यावे लागतात, मूर्ख नाही म्हणावं लागणार। आणि ज्याला आपण निवडून देतो आपल्या पैशावरती मजा करतात त्यांना फुगट आहे, काय पगार आहे त्या बिचाऱ्यांना, काय पगार आहे, अरे पगार घाला चोली तुमचा काय करायचे पैसे। महाराज छाती ताणून अरे शिवा सीना फाडून आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी माझ्या भारत मातेच्या सीमेवरती लढतात। इकडे आम्ही पुरणपोळ्या खातो आणि ते आपल्या छातीवरती गोळ्या घेतात, कधीतरी त्यांची आठवण करा। पण जात असताना ते आम्हाला संदेश देऊन जातात, हे मेरे देशवासियो जरा सुनो, ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगाओ नारा। महाराज मजेत जगा, मजेत जगा, आम्ही तर चाललो, आम्ही तर तुमच्यासाठी छातीवर गोळ्या घेतल्या, आता देश तुम्हाला सोपवतो। कर चले हम फिदा जानो तन साथियो, इशारा करतोय महाराज त्यांचा आदर करा। जर ट्रेनमध्ये मिळालं ना, माझे 10-15 मित्र आहेत, ट्रेनमध्ये जर मिळाले तर त्यांना सीट द्या,
अरे ते आमच्या रक्षणासाठी आहो, रात्र तिथे झटतात, आम्ही ते मजेत राहतो फक्त त्यांच्यामुळे. माझ्या भारतीय जवानांचा आदर करायला शिका, आणि ज्याला माझ्या भारतीय जवानांचा आदर असेल ना, तोच सच्चा भारतीय असेल आणि तोच सच्चा हिंदू असेल. आणि जे माझ्या जवानाला दगड फेकून मारतात ना, अरे मी म्हणतो याला भर रस्त्यावर दगडानच ठेचायला हवं, दगडानं. आज माझे जवान त्यांना त्या काश्मीरमध्ये दगड मारतात, स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि दगड मारतात. मी म्हणतो ही हिंदूची अवलाद नाही, ही जर्सीची अवलाद असावी. कदाचित माझं कोणाला बोलणं रुजेल, क्षमा मागून बोलतोय. माझ्या देशाची या खरे हिरो कोण आहेत, खरे जे पडद्यावर ऍक्टिंग करतात ते खरे हिरो हे आहेत. हो, प्राण घालवला माझ्या सोडगिरे साहेबांनी, प्राण घालवला. म्हणून त्यांच्या सलामीसाठी एकदा मी त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी गातो शेवटचं भजन, जय विठ्ठल. शेवटचं भजन जय विठ्ठल. होईल दादा, हा महाराज लढू तर शकणार नाही, तेवढी ताकद पण एक करू शकतो, शरीराने नाही पण हे अंतकरण सदैव तुमच्यासोबत आहे. सदैव देशासाठी राहील, सदैव या भारताच्या नागरिकांसाठी राहील, सदैव माझ्या हिंदू धर्मासाठी राहील. महाराज मी जगेल माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीकरिता, जगेल महाराष्ट्राच्या मातीकरिता, मरेल महाराज माझ्या महाराष्ट्राच्या. कुठे जाऊ द्या भारतामध्ये, कुठे जाऊ द्या, पण मला स्वाभिमान. महाराज माझं जीवन फक्त आणि फक्त आता समाजाकरिता, परमार्थाकरिता, माझ्या भगवंताकरिता माझी इच्छा आहे. सर मी एवढा आरडतो ना, माझी इच्छा आहे असं आरडता आरडताच मरावं एकदा. पण या या व्यासपीठावरती भागवत कथा करता मरावं, आणि ज्या दिवशी मी मरेल ना त्या दिवशी या लाखो समाजाने ह्या महाराजासाठी फक्त एक आश्रू गाळावा, माझं जीवन सार्थक झालं, सार्थक झालं. ही अशी माणसं मिळवली महाराज, काय गरज आहे या बिचाराने एवढा वेळ उभारायची. राहत नाहीत कुणाच्या कीर्तनामध्ये, पण काही तक्रार आहे. हे देव माणसं ही अशी ढाले गुरुजी तर माझ्यावर आजपासून प्रेम करत नाही, ते मला भगवती म्हणायचे, भगवती.